गेल्या एक वर्षापासून राज्यातील महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. विशेष म्हणजे लहान मुली आणि मतिमंद मुलींचं प्रमाण यात अधिक आहे. राज्य सरकारची संवेदना संपली आहे असा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केला. भारतीय जनता पार्टी पुणे यांच्या वतीनं चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. हे आक्रोश आंदोलन हाथरसच्या घटनेचा डॅमेज कंट्रोल म्हणणं संवेदनहीनतेचं लक्षण असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. मुंबईत झालेला खंडित वीज पुरवठा याबाबत सरकारची तत्परता कमी पडत असल्याचा आरोपही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला. महिलांवरचे अन्याय आणि अत्याचार वाढत चाललेले. प्रामुख्याने लहान मुली आणि गतिमंद मुली, म्हणजे माणूस की संपली. गतिमंद मुलींवर कोविड सेंटरमध्ये कोरोना झाल्यामुळे संत्रस्त झालेली, एका अर्थाने आपण जगू की नाही अशा प्रकारची भीती मनात असणारी माझी बहीण उंदरण घेण्यासाठी त्या ठिकाणी येते आणि त्या कोविड सेंटरमध्ये वाढलेल्या विनयभंगाच्या बलात्काराच्या घटनांची सुद्धा मोठी यादी आहे. भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाने गेल्या महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटून, राज्याच्या पोलीस प्रमुखांना भेटून एक निवेदन दिलं की कोविड सेंटरमध्ये महिलांच्यासाठी वेगळी रचना करा, कोविड सेंटरमध्ये होणाऱ्या अन्याय अत्याचाराची एक SOP तयार करा. पण या विषयामध्ये काही प्रगती नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये हजारो ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहे. उद्धव सरकार जागे व्हा हा सगळा महिलांचा आक्रोश तुम्ही ऐका. तुम्ही सत्तेसाठी आंधळे झालेले आहात, सत्तेसाठी बहिरे झालेले आहात, तुमची संवेदनशीलता संपलेली आहे, संवेदनशून्य तुम्ही झालेले आहात आणि त्यामुळे आज हजारो ठिकाणी आम्ही निदर्शनं करतो. प्रामुख्याने मुंबईमध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला महिलेला सन्मान द्यायला शिकवलं, त्या शिवाजी महाराजांच्या शिवाजी पार्कमधल्या पुतळ्यापासून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटना दिली आणि फ्रॉम द फर्स्ट डे महिलेला बरोबरीचं स्थान दिलं, बरोबरीचे अधिकार दिले, त्या बाबासाहेबांच्या चैत्यभूमीपर्यंत मुंबईतला मोर्चा होईल.